ठीक आहे. सो आय वुड लाईक टू से, म्हणजे सगळ्यात पहिलं PSIR का पहिलं सेशन असल्यामुळे ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट बाबा PSIR का निवडावं असं मला का वाटतं, तसं मी सांगेल. बघा तुमचे कान माझे का जर मॅच झाले तर वेल अँड गुड, ते व्हायला पाहिजे. सेकंड, आय वुड लाईक टू टॉक अबाउट ॲज अ सब्जेक्ट, PSIR ॲज अ सब्जेक्ट काय आहे, त्याचं बेसिकली आपण बघणार आहोत. सिलॅबस काय आहे, या गोष्टी थोड्याशा डिस्कस करूया. आणि तिसरं जे फार महत्त्वाचं आहे, त्याचे फायदे कामध्ये पण मी डिस्कस करू शकतो. एक अप्रोच काय ठेवला पाहिजे ओवरऑल वेन यू आर सिलेक्टिंग PSIR किंवा फॉर UPSC अँड MPSC. ऑप्शनल सब्जेक्टचा अप्रोच काय असला पाहिजे, कारण MPSC साठी पहिल्यांदाच असं एक इनिशिएटिव्ह चालू झालं की बाबा ऑप्शनल सब्जेक्ट असणार आहे. म्हणून एक ऑप्शनल सब्जेक्टचा बेसिकली मुलांकडे एक अप्रोच डेव्हलप होत नाही, दृष्टिकोन नाही आहे त्याला कसं बघायचं ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट. ठीक आहे, मग तो अप्रोच जोसपर्यंत डेव्हलप होत नाही त्याचा प्रॉब्लेम असा होतो की पुढच्या प्रिपरेशनला किंवा ते मार्क्सला प्रॉब्लेम होतो, कारण ही छोटी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. इफ इट इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की बाबा आपलं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असलं पाहिजे वेन एवर वी आर लुकिंग ॲट दिस ऑप्शनल सब्जेक्ट. सो इफ हॅव टू टॉक अबाउट द फर्स्ट पॉईंट की बाबा वाय वी शूड टेक PSIR, ठीक आहे. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिझन जे मला वाटतं किंवा पॉलिटिकल सायन्स, आता माझं पण कॉम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंड होतं तरी मी सोशल स्टडीजमध्ये जाऊन हा विषय निवडला. सो पॉलिटिकल सायन्स निवडण्यामागचे माझी कारणं काय काय होती, एक तर इझी टू अंडरस्टँड आहे. महत्त्वाचं कुठलाही ऑप्शनल सब्जेक्ट जर तुम्ही निवडत असाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे तो तुम्हाला समजला पाहिजे, कारण 90% मुलं जी सिव्हिल सर्व्हिसचं प्रिपरेशन करतात, एक्झाम देतात, 80 to 90% आय वुड से की त्यांच्या ग्रॅज्युएशनचा ते वापर करत नाही. सिव्हिल सर्व्हिसमध्ये मोस्टली ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं, ते सब्जेक्ट्स त्याचा वापर ते करत नाही. खूप कमी टक्का आहे की बाबा मी त्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे अँड आय विल बी सिलेक्टिंग धिस ऑप्शनल सब्जेक्ट. हा एक पहिला पॉईंट येतो. म्हणून UPSC किंवा MPSC ऑप्शनल सब्जेक्ट जेव्हा निवडण्याची बारी येते, आता फॉर एक्झाम्पल मी कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर आहे पण देर इज नो सब्जेक्ट कॉल्ड ॲज कॉम्प्युटर सायन्स इन दॅट ऑप्शनल लिस्ट, आणि जरी असता तरी मी घेतला असता का, हा पण एक मोठाचा प्रश्न आहे. ठीक आहे, इज इट क्लिअर? आता इंजिनियर्स बघायला गेलं, ह्यांचा जर आकडेवारी जर आपण बघायला गेली, 70-60% तर इंजिनियर्सच आहेत की जे आता सिव्हिल सर्व्हिसेसचे प्रिपरेशन करतात, पण ही आकडेवारी जर आपण बघितली ते काय त्यांचा ज्या स्ट्रीममध्ये झाल्या तर मोस्ट ऑफ देम डोंट टेक. हां, जर त्यांना IES एक्झाम जी आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिस जे आहेत, त्याच्यामध्ये जर जायचं असेल तर कोर स्ट्रीम चारच आहेत, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, ह्याच्याचवरती ते एक्झाम्स होतात. म्हणून तोही पॉसिबिलिटी असतात की बाबा त्यांच्यासाठी ऑप्शनल कुठला निवडण्याचा. पण एक 5 बेसिक ऑप्शनल्स हे सर्वांचे म्हणू शकतो की आपण फेवरेट्स आहेत. त्याच्यामध्ये कुठलं येतं तर PSIR पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन, दुसरं कुठलं येतं असेल जॉग्रफी, तिसरं सोशोलॉजी, चौथं हिस्ट्री. केलं इज इट क्लिअर? सो दीज आर द बेसिक. किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हे असे काही जे सोशल स्टडीज किंवा सोशल सामाजिक जे आपलं सब्जेक्ट्स आहेत, सोशायटीशी रिलेटेड, सोशल ॲस्पेक्टशी रिलेटेड असे सब्जेक्ट ही मुलं निवडतात. निवडण्यामागचं कारण काय, माहीत तर काहीच नसतं त्या सब्जेक्टबद्दल, बट मला समजतं आहे. इज इट क्लिअर? किंवा हा, इफ यू आर टॉकिंग, तुम्ही जर मला समाजाबद्दल काय सांगत असाल, तुम्ही मला कॉन्स्टिट्यूशनबद्दल काय सांगत असाल,
कुठे कन्सेप्च्युअल सांगितलं तर मला ते कळू शकतं. एकतर 10वी 12वीमध्ये त्याच्यावरती अभ्यास केलेला असतो, हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी हे बघितलं असतं थोड्या प्रमाणात, म्हणून तो कॉन्फिडन्स असतो आणि म्हणून हा सब्जेक्ट निवडण्याचा हा अट्टहास म्हणा किंवा हा प्रयत्न केला जातो. काही काहींसाठी तो यशस्वी राहतो, काही काहींसाठी तो इम्पॅक्ट करू शकतो. बट ॲडव्होकेटिंग स्टुडंट्स टू टेक ऑप्शनल सब्जेक्ट, आय वुड से दॅट की चूज वाईजली. सगळ्यात पहिलं ही जी परीक्षा आहे, UPSCची असो MPSCची असो, ही परीक्षा पॉलिटिकल सायंटिस्ट निवडण्यासाठी घेतली जात नाही आहे. किंवा एक मला जॉग्राफर पाहिजे आहे, भूगोलाचा तज्ज्ञ हवा आहे, ह्यासाठी ही परीक्षा घेतली जात नाही आहे. किंवा हिस्ट्रीचा कुठल्या तरी प्रोफेसरसाठी ही परीक्षा घेतली जाते, त्यासाठी दुसरा एक्झाम्स आहे. ही एक्झाम जी घेतली जाती आहे ती एक्झामचा जो पॅटर्न आहे तो तुम्ही समजून घ्या. इट इज सिलेक्टिंग यू फॉर अ जॉब. आणि तो जॉब कुठला आहे? एनिवन? ॲडमिनिस्ट्रेटर. बराबर. ही परीक्षा जे मुलांना निवडत आहे, ऑफिसर्स बनवत आहे, कोण आहेत हे? दिस आर द ॲडमिनिस्ट्रेटर. आणि हा जॉब ॲडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड आहे. आणि ही एक्झाम जी ठेवण्यात आलेली आहे ती बेसिकली चेक काय करणार आहे, वेदर यू आर अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर ऑर केपेबल ऑफ डुईंग ॲडमिनिस्ट्रेशन. सिम्पल. म्हणून ही रिक्वायरमेंट आहे आणि ह्या रिक्वायरमेंट्सशी रिलेटेड तुम्हाला प्रिपरेशन करायचं आणि आपल्यामध्ये त्या स्किल्स दाखवायच्या. बराबर आहे. सिम्पल. मी मागच्या वेळेस पण हेच उदाहरण दिलं होतं की बाबा जरी आपण ड्रायव्हर निवडत असू तर ड्रायव्हरचा जो जॉब आहे त्यालाही काही रिक्वायरमेंट आहेत का नाही आहेत ही एक्झाम ते चेक करणार. ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर त्या ज्या रिक्वायरमेंट आहेत तुम्ही त्या फुलफिल करू शकता का नाही करू शकत. आता ते चेक करण्यासाठी हा सिलेबस डिझाईन केला गेला आहे. ते चेक करण्यासाठी ह्या थोडा ॲग्रेसिव्ह पोस्चर थ्रू हे सगळं काही चेक केलं जातं. ह्या 3 राऊंड्स ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रिलिम्स एक राऊंड आहे, मेन्स एक राऊंड आहे आणि इंटरव्ह्यूज एक राऊंड आहे. सिम्पल. बघायला गेलं सिलेबस जनरल स्टडीजचा जनरलच आहे. इट इज जनरल. 12th पर्यंत जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स वाचला असेल, थोडंसं ॲडेड लेवलचं डिग्री लेवलचं जरी केलं, बॅचलर्स लेवलचं, तरी तुमचं काम होऊन जातं. पूर्ण एक्झाम जनरल स्टडीजवर आहे. गेटिंग? इफ हॅव टू टॉक अबाउट एसे, 250 मार्क्स जनरल, एथिक्स, GS पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3, दीज आर ऑल बेस्ड अपॉन विच टॉपिक्स? जनरल टॉपिक्स. कुठेतरी एखादा सब्जेक्ट असावा जिथे स्पेशलायझेशन चेक करता यावं. शेवटी हे जे ऑफिसर्स आहेत हे का ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपमध्ये वरच्या लेवलला आहे. कुठल्या तरी एक तरी सब्जेक्ट असावं की त्यांचं स्पेशलाइज्ड नॉलेज चेक करता यावं म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट आहे. नंबर 1. दुसरं कारण ऑप्शनल सब्जेक्ट असण्यामागचं हेही असू शकतं की बाबा जे व्हॅरीड स्ट्रीम्समधून येत आहेत, म्हणजे बाबा कोणी BA इन पॉलिटिकल सायन्स असेल किंवा BA इन हिस्ट्री असेल, त्यांना त्यांच्या ग्रॅज्युएशनचा वापर करता आला पाहिजे, कुठंतरी एज मिळालं पाहिजे. क्लिअर. म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट डिझाईन करण्यात आले आहे. अपेक्षा काय आहे की ज्यांनी BA इन हिस्ट्री केलं आहे, ज्यांनी BA इन पॉलिटिकल सायन्स केलं आहे, तो तिथे मार्क जास्त घेऊ शकतो. म्हणून लेवल प्लेइंग फील्ड येऊ शकते. जे आय आय टी करून जी मुलं ही एक्झाम देत असतील किंवा थोडासा वर्ग जो वेगळा स्पेशलाइज्ड कोर्सेस थ्रू आलेला आहे, हां ज्याला आपण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड म्हणू शकतो, त्यांच्याबरोबर कॉम्पीट करण्यासाठी ह्यांना तरी काहीतरी एज असावा. म्हणून तुम्ही ज्याच्यामधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे तो सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून ठेवण्यात आलेले आहेत. मोस्टली सोशल स्टडीजचे, ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट तुम्हाला सापडतील, सायन्स बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट्स तुम्हाला सापडतील. इज इट क्लिअर? मेडिकल बॅकग्राऊंडचे जे असतील ते सगळे तुम्हाला सब्जेक्ट्स, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे पण सब्जेक्ट्स तुम्हाला लिस्टमध्ये सापडतील. मॅनेजमेंटचे पण आहे. पण त्यांना त्यांच्या ग्रॅज्युएशनच्या सब्जेक्टचा एज मिळावा, परीक्षेमध्ये त्यांचा वापर व्हावा. पण होतं आहे काय? तर एकतर जे बाकीची जी मुलं आहेत ज्यांचं बॅकग्राऊंड नसतानाही हा विषय घेतात आणि त्यांना पण त्याच्यामध्ये प्रिपेअर करायला सोपं जातं, म्हणून ते एज घेऊन जातात. इज इट क्लिअर? म्हणून ह्या जी मुलं आहेत ते त्यांचे इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट्स न घेता हे सोशल स्टडीजचे रिलेटेड जे काय आहे
हे सब्जेक्ट चांगल्या प्रकारे प्रिपेअर करता येतात, नंबर एक. दुसरं, गाईड्स अवेलेबल आहेत. तिसरं कारण काय असू शकतं, मटेरियल अवेलेबल आहे. आणि चौथं, एक बेसिक नॉलेजवरती असल्यामुळे हा सब्जेक्ट सोपा जातो. म्हणून हे पाच विषय बेसिकली कोर राहिलेले आहेत, किंवा ह्या पाच विषयामध्ये ऑप्शनल सब्जेक्टमध्ये लायकिंग ह्या पाच विषयाची आहे. ज्योग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी, टू सम एक्सटेंट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. काही काही असेही विद्यार्थी आहेत की ते प्युअर कॅल्क्युलेटिव्ह टाईप विचार करतात, सर सिलेबस छोटा किस काय वो बताओ, कळालं. म्हणून सिलेबस छोटा असणारा जो आहे ते निवडतात, जसं की फिलॉसॉफी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, अँथ्रोपोलॉजी. ठीक आहे, हे विषय निवडण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे सिलेबस छोटा दिसतो. फिलॉसॉफी तर एकच पानाचा सिलेबस आहे, पण प्रत्यक्षात बघायला गेलं की तो ब्रॉड ॲस्पेक्ट कवर केला आहे, त्याच्या आतमध्ये भरपूर ॲस्पेक्ट्स आहेत. हां, पण ते कळत नाही. म्हणजे एकदा ऑप्शनल निवडला की ते तसंच पुढे चालत राहतं आणि मग सुटकाही होत नाही, कारण वेळ इन्व्हेस्ट केलेला असतो, एफर्ट्स इन्व्हेस्ट केलेले असतात, मग परत परत बाहेरून नवीन ऑप्शनल प्रिपेअर करायचा का, या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या लूपमध्ये किंवा त्या सर्कलमध्ये ते अडकतात. सो आय वुड से दॅट की इनिशियल लेवललाच हा एक अप्रोच असला पाहिजे की बाबा आपण ज्यावेळेस कुठला ऑप्शनल निवडत असेल तो फुल अँड फायनल असावा असं मला वाटतं, किंवा परत आपल्याला बॅक ट्रॅक करायला नको. म्हणून निवडतानाच थोडंसं पॉझिटिव्ह ॲप्रोचनी निवडा, महत्त्वाचं ते आहे. घाबरू नका, कारण हे सोशल स्टडीजशी रिलेटेड हे सगळे सब्जेक्ट्स आहेत. हां, फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन ह्या बाबतीत सगळ्यात पहिली भीती मुलांची काय आहे, तर पॉलिटिकल सायन्स सोडा सर, इंटरनॅशनल रिलेशन्स आम्हाला फार त्रासदायक आहे. इज इट क्लिअर? आता ते त्रासदायक का वाटतंय, तर बाबा त्याच्यावरती कुठला अभ्यासच झालेला नाही आहे आत्तापर्यंत. इवन सिविक्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, ज्योग्राफी हे 10th 12th पर्यंत केले असतील, पण इंटरनॅशनल रिलेशनची स्पेसिफिक असा कुठला सब्जेक्ट आपल्याला दिसत नाही. एखादा दुसरा कुठला तरी चॅप्टर असू शकतो, म्हणून त्याच्याबद्दल ती भीती वाटते. इज इट क्लिअर? बट इट इज नॉट स्टडिंग इंटरनॅशनल रिलेशन इज नॉट स्टडिंग ज्योग्राफी, किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्स इज नॉट स्टडिंग ज्योग्राफी. वी आर स्टडिंग बेसिकली पॉलिटिक्स, तिथे आपण शासन शिकणार आहोत. इज इट क्लिअर? तो हा सब्जेक्ट का, मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटतं की पी एस आय आर का निवडावा. एक तर आय वुड से इट्स इझी टू, आपण म्हणू शकतो समजायला सोपं आहे, इझी टू अंडरस्टँड आहे, असं काय अवघड नाही आहे. आता इझी टू अंडरस्टँड आहे, समजायला सोपं आहे असं मला का वाटतं, तर हा अख्खा विषय तीनच गोष्टीभोवती फिरतो. हा अख्खा सब्जेक्ट किती गोष्टींभोवती फिरतो? तीन. नंबर वन, मॅन. इज इट क्लिअर? माणूस, माणसाभोवती फिरतो. इज इट क्लिअर? दुसरा, आय वुड से दिस सब्जेक्ट रिव्हॉल्व्स सोसायटी, समाज, त्याच्याभोवती फिरतो हा सब्जेक्ट. आणि तिसरं, स्टेट, ज्याला आपण सरकार म्हणा किंवा राज्य म्हणा, ह्याच्याभोवतीच फिरतोय. आणि ह्या तीन गोष्टी ज्या आहेत हे समजायला काय अवघड नाही आहे. कुठलाही व्यक्ती भेटलं की आपल्याला त्याचे स्वभाव माहीत असतात, त्याला समजून घ्यायला आपल्याला वेळ लागत नाही. दोन शब्द बोलला काय काय नाही की लगेच समस्या आहे, इसका बिहेवियर या ऐसा आहे, इसका थॉट प्रोसेस ऐसा आहे, इचा व्हॅल्यू सिस्टम हे असं आहे, मूल्य असे आहेत, बरोबर आहे की नाही? पण हा जो विषय आहे ह्या तीन भोवती फिरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणून ह्या सब्जेक्टचं जे प्रिपरेशन आपण करतो ते समजायला कसं जातं, आपल्याला इझी जातं. सो दॅट इज वन रिझन, इझी टू अंडरस्टँड, महत्त्वाचं ते आहे. आय वुड नॉट गिव्ह क्रेडिट टू एनिथिंग एल्स, आय वुड लाईक टू गिव्ह क्रेडिट टू द सब्जेक्ट. कुठलाही बेस्ट टीचर आहे का नाही आहे ती वेगळी गोष्ट आहे, किंवा त्याच्यावरती पुस्तकं आहेत का नाही ती पण एक वेगळी गोष्ट आहे, पण ॲज अ सब्जेक्ट इट रिव्हॉल्व्स अराउंड द थिंग्स विच वी युजली लव टू स्टडी, जे आपल्याला स्वतःला अभ्यास करायला आपल्याला आवडतात. इज इट क्लिअर? सेकंड रिझन आय वुड सजेस्ट वाय वी वुड लाईक टू गो टू पॉलिटिकल सायन्स, सेकंड कारण काय असलं पाहिजे, जे माझ्या मते आहे,
नाव आय एम थिंकिंग फ्रॉम अ थॉट प्रोसेस ऑफ अन ॲडमिनिस्ट्रेटर. कुणाच्या दृष्टिकोनातून विचार करतो मी, ॲडमिनिस्ट्रेटर. शेवटी मला माझं गोल पूर्ण करायचं आहे. व्हॉट इज माय गोल? आय वॉन्ट टू गेट दॅट जॉब, सपोज असं असेल. आणि ते गोल पूर्ण करण्यासाठी मला मार्क्स हवे आहे, माझं काम कमी व्हायला पाहिजे, माझा अभ्यास जास्त जास्त आटोपशीर पाहिजे, आणि मला फायदा व्हायला पाहिजे माझ्या एक्झाममध्ये. तर पी एस आय आरच्या बाबतीत जर बघायला गेलं, इट विल हेल्प यू टू स्कोर मोर, ऑर इट विल हेल्प यू. आपला जो बेसिक सिलॅबस आहे त्याच्यावरती पण हा सब्जेक्ट कमांड ठेवतो. ह्याचा वापर तर तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये केला तर तुम्हाला त्याचं प्रिपरेशन, ह्या सब्जेक्टचं प्रिपरेशन तुम्हाला बाकीच्या ठिकाणी वापरता येतं. फॉर एक्झाम्पल, जी एस पेपर 1, हिस्ट्री, ज्योग्राफी, इंडियन सोसायटी, मेजर ॲस्पेक्ट्स तुम्ही पॉलिटिकल सायन्सचे पण तिथे वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, इंडियन फ्रीडम स्ट्रगल मूवमेंट, त्याचं पॉलिटिकल डायमेन्शन जो आहे, इज इट क्लिअर? पॉलिटिकल सायन्सच्या एका घटकामध्ये त्या गोष्टी होतात. आय जी पी ज्याला तुम्ही म्हणता, आय आर तुम्ही करत असता, बरोबर आहे? इंटरनॅशनल रिलेशन आणि ज्योग्राफी जर बघायला गेलं, कंट्रीज किंवा नेशन स्टेट्स कुठे कुठे आहेत काय आहेत, तर तिथेही थोडासा जो आहे एक एज मिळून जातो, ज्योग्राफी पण आवडायला लागतं. इज इट क्लिअर? सेकंड, सोसायटी. मी तर तुम्हाला सांगितलं इंडियन सोसायटी बघायला गेलं, 10 विषय पण सोसायटीच्या ज्या काही प्रमुख इश्यूज आहेत, भारतीय समाजाचे जे काही इश्यूज आहेत त्याच्यावरती पण फोकस हा सब्जेक्ट देतो. म्हणून इंडियन सोसायटीचे पण उत्तरं जी आहेत किंवा प्रिपरेशन जी आहे ती पण करायला तुम्हाला सोपी जाते. इज इट क्लिअर? कारण एक बेसिक ॲस्पेक्ट तुम्ही पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये पण बघता, आणि त्याचंच इंडियन सोसायटीचे जे, आता फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव टू सी इंडियन सोसायटीमधले जे टॉपिक्स आहेत, तिथे मल्टीकल्चरलिझम आहे, इथेही आहे, इथे पण तो एक अप्रोच आहे, बरोबर आहे? वुमेन्सचे इश्यूज आहेत, तो पण आपल्या इंडियन पॉलिटी या पॉलिटिकल सायन्समध्ये आय जी पीच्या या सेक्टर्समध्ये केले जातात. असे भरपूर घटक आहेत, भरपूर इश्यूज आहेत, ते इंडियन सोसायटीचे आय जी पी ह्या क्षेत्रातून होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ऐकलं असेल कास्ट, एथनिसिटी, बरोबर आहे? रिलिजन हा पण एक पॉलिटिक्सच्या पेपरचा एक भाग आहे. सो इंडियन सोसायटी प्रिपेअर करताना असं वाटत नाही की बाबा मी काहीतरी नवीन काहीतरी वेगळंच करतो, म्हणून त्याचा इम्पॅक्ट त्या पेपरवर पडतो. सो वी कॅन से द जी एस पेपर वनमध्ये काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला लिहायला सोपे जातात, आणि ज्याला आपण म्हणतो ना की एक स्पेशलाइज्ड नॉलेज त्या विषयाबद्दल असल्यामुळे ते जनरल आलेले प्रश्न जे आहेत ते आपल्याला लिहायला थोडंसं एक अप्रोच जो आहे, एक पर्स्पेक्टिव्ह आपल्याकडे असतो. म्हणून जी एस पेपर वनमध्ये काही मार्क तुम्ही म्हणू शकता की पॉलिटिकल सायन्समध्ये आपल्याला घेणं सोपं जातं. दुसरा, जी एस पेपर 2. जी एस पेपर 2च्या बाबतीत जर बघायला गेलं, त्याच्यामध्ये 5 घटकामध्ये आपण डिवाईड करू शकतो जी एस पेपर 2. कॉन्स्टिट्यूशन, संविधान, पॉलिटी, राज्यव्यवस्था, तिसरं जे आहे गव्हर्नन्स, शासन, चौथं जे आहे सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, आणि अजून 5वा जो आहे इंटरनॅशनल रिलेशन. हे सगळे घटक जे आहे पॉलिटिकल सायन्समध्ये कव्हर होतात. इनफॅक्ट पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास जर तुम्ही केला असेल तर जी एस 2 250 मार्क जे आहेत ते तुमच्या हातात आहेत. दॅट्स व्हॉट द ब्युटी ऑफ दिस सब्जेक्ट इज. 250 मार्क्सचं प्रिपरेशन सरळ सरळ तुमचं वाचून जा, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा करावा लागत नाही. दिस इज वन प्लस पॉईंट. हां, मी असं नाही म्हणत की बाबा पॉलिटिकल सायन्सच्या सगळ्याच गोष्टी जी एस 2 आहेत, पण मी एवढं नक्की म्हणेल की बाबा पॉलिटिकल सायन्स तुम्ही जर प्रॉपर प्रिपेअर केला ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट, जी एस 2चा बराच भाग तुमचा भार जो आहे तो कमी होऊन जातो. डबल प्रिपरेशन करायची गरज लागत नाही. इज इट क्लिअर? सो अ गुड टीचर कॅन ओरिएंट इन दॅट वे की बाबा पॉलिटिकल सायन्समधलेच जे काही पार्ट आहे, आय जी पीचा जो सिलॅबस आहे त्याच्यातूनच प्रिपेअर करत असताना की जी एस पॉलिटी 2 जो आहे, जी एस पेपर 2 जो आहे, तो तुम्हाला ओरिएंट करून देता येऊ शकतो. म्हणजे जी एस पेपर 2 पूर्णपणे चांगल्या पद्धतीने कव्हर होऊन जातो वेन यू लिहायच्या बाबतीत पण आणि मार्क्सच्या पण बाबतीत फॉर पॉलिटिकल सायन्स स्टुडंट. फक्त तो अप्रोच डेव्हलप होणं फार महत्त्वाचं आहे. जी एसमध्ये उत्तर लिहिणं आणि ऑप्शनलमध्ये उत्तर लिहिणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण आन्सर रायटिंग मी जी घेणार आहे त्याच्या थ्रू तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवेल, पण मोर ऑर लेस इट इज अ सेम. इज इट क्लिअर? दिस इज द बिगेस्ट बेनिफिट ऑफ पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल. थर्ड जो आहे, अजून एक पेपर कुठला आहे आपला, जी एस पेपर 3, इकॉनॉमी
चा भाग जर आपण सोडला, बट इंटरनल सिक्युरिटी, इज इट क्लिअर? यू कॅन कन्सिडर दॅट की पॉलिटिकल सायन्समुळे आपल्याला त्याच्याबद्दल थोडीफार तरी माहिती ही आहेत. इंटरनल सिक्युरिटीचे जे इश्यूज असतील, ह्या बेसिक पॉलिटिकल आयडियोलॉजीज आहेत, त्याच्या थ्रू पण तो भाग हँडल करायला थोडासा सोपा जातो. म्हणून इंटरनल सिक्युरिटी, दिस माईट बी द प्लस पॉईंट की बाबा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करता करता इंटरनल सिक्युरिटीचा मॉड्यूल किंवा हा जो घटक आहे हा मुलं चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकतात. सो कीप अ ट्रॅक ऑन दिस. लास्ट बट नॉट द लिस्ट, दॅट इज GS पेपर 4, एथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. ह्याच्यामधले काही मॉरल थिंकर्स म्हणा, हां थिअरीज म्हणा, ह्या पण पॉलिटिकल सायन्सशीच रिलेटेड आहे. कारण शेवटी बघा, एथिक्स फॉलो करणे म्हणजे काय? काही ना काहीतरी कोड ऑफ कंडक्ट आपण फॉलो करतो आहे. एक सामाजिक आयुष्य जगण्यासाठी हे फॉलो केले जातात. टू लिव्ह अ सोशल लाईफ, समथिंग वी फॉलो, बरोबर आहे. ह्याची निर्मिती कुठून झालेली आहे, सुरुवात कुठून झालेली आहे, तर ती थिंकर्स थ्रू झालेली आहे. फॉर एक्झाम्पल प्लेटो, अरिस्टॉटल, सोक्रेट्स. आता सोक्रेट्सला तर जनक मानला जातो एथिक्सचा, फादर ऑफ एथिक्स म्हटलं जातं. बट बघायला गेलं सोक्रेट्स इज ऑल्सो अ लिंक टू पॉलिटिकल सायन्स. जॉन रॉल्स तुम्ही नाव ऐकलं असेल, ज्यांनी आता ह्या कंटेक्स्टमध्ये, मॉडर्न कंटेक्स्टमध्ये थिअरी ऑफ जस्टिस दिलेली आहे, न्यायाचा सिद्धांत दिलेला आहे. त्याच्यावरती डायरेक्ट प्रश्न जो आहे तो एथिक्समध्ये विचारण्यात आलेला आहे. हे समजून घ्या. बी आर आंबेडकर, महात्मा गांधी, हे पण आपण मॉरल थिंकर्स म्हणून बघत असतो. एस्पेशली महात्मा गांधी, गांधीवाद ज्याला आहे त्याला गांधीबद्दल जे आहे त्याला माहिती चांगल्या प्रकारे असते. आर यू एबल टू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेईंग? म्हणून मॉरल थिंकर्सचा जो पार्ट आहे तो समजायला, थिंकर्स तुम्ही इथेही वाचता, म्हणून एथिक्समधले पण भरपूर जो थेरॉटिकल पार्ट आहे, थिअरी आहे, ती चांगल्या प्रकारे प्रिपेअर होऊन जाते. इज दिस पॉईंट क्लिअर? इज दिस पॉईंट क्लिअर? हां. म्हणून GS पेपर 4 पण थोडासा कमांड येण्याचे चान्सेस पॉलिटिकल सायन्सच्या प्रिपेरेशनमुळे होतात. नाव लास्ट बट नॉट द लिस्ट, आय वुड टॉक अबाउट एस ए 250 मार्क. जर तुम्ही लास्ट इयरचे जर क्वेश्चन पेपर्स बघितले तर एखादा एक तरी एस ए हा गव्हर्नन्सशी रिलेटेड हा असतोच. आर यू गेटिंग मी? नशीब चांगलं असेल तर दोन्ही येतील, कारण फर्स्ट सेक्शन अँड सेकंड सेक्शनमध्ये एखादा एका दोन्हीच्या ठिकाणी किंवा इंटरनॅशनल रिलेशनवरती येऊ शकतो. इंटरनॅशनल रिलेशन जे आहे, आंतरराष्ट्रीय संबंध, ह्याच्यावरती पण आजकाल निबंध येण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढले आहेत. म्हणून जर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, राज्यशास्त्र आणि इंटरनॅशनल रिलेशन हा जो सब्जेक्ट जर असेल तर एसे, मार्क माय वर्ड्स, यू विल बी इन अ बेटर पोझिशन टू राईट. आणि एसेमध्ये बघायला गेलं तर जे लिहिण्याची जी पद्धत असते, कारण जे टॉपिक्स जे एसेला येतात मोस्टली जनरल टॉपिक्स येतात, पॉलिटिकल इशू, गव्हर्नन्स इशू, अशाशी रिलेटेड, सोशल इशूशी रिलेटेड टॉपिक्स येतात. आणि पॉलिटिकल सायन्समध्ये त्याचा एक सखोल अभ्यास असल्यामुळे तुम्हाला एसे जो आहे तो लिहायला पण एक थोडीशी आपण म्हणू शकतो मदत प्राप्त होते. सो दिस इज द कॅल्क्युलेटिव्ह अँगल. इफ यू आर डुईंग पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन ॲज अ सब्जेक्ट, ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट, युअर प्लॅन, युअर स्ट्रॅटेजी शुड बी क्लिअर. यू आर नॉट जस्ट आईंग फॉर, तुमचा गोल जो आहे तो फक्त 500 मार्काचा नाही. ऑप्शनल सब्जेक्ट किती मार्काला आहे? 500 मार्काला आहे. मीन्स बट ॲक्च्युली आय वुड से PSIR यू शुड व्ह्यू इट लाईक दिस. हां, 500, 250 and 250. ॲक्च्युली हा गेम चेंजर आहे पूर्ण मेन्सचा. दॅट इज हाऊ मेनी मार्क्स? 1000 मार्क्स. 500 मार्क पॉलिटिकल सायन्सचे, 250 GS पेपर 2 आणि 250 SA. पॉलिटिकल सायन्स ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर बघितलं लिस्टमध्ये, UPSC मध्ये ह्यांचा आकडा जास्त का दिसतो आहे, त्याच्यामागचं कारण असं आहे. सपोज इफ यू आर प्रिपेरिंग फॉर विथ अदर अनदर ऑप्शन, तर हा ब्लँक राहून जातो. मग त्याचं प्रिपेरेशन चांगल्या प्रकारे 750 मार्काचं होतं. एसे ओपन एंडेड आहे,
बरोबर आहे. पॉलिटिकल सायन्समधून सिलेक्शनचे रेशो टक्केवारी जास्त का होत चालली आहे, कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही अजून 250 मार्क ॲड केले कुठले जी एस पेपर 4 तर इट हेल्प्स इमेन्सली. इज इट क्लिअर? सो द लॉजिक इज क्लिअर, समजतंय? इफ यू आर प्रिपेरिंग फॉर पॉलिटिकल सायन्स ॲज अन ऑप्शनल, इफ यू आर टेकिंग दिस, हा जो विषय तुम्ही निवडताय, एक गोष्ट क्लिअर करायची, यू हॅव टू नॉट वर्क फॉर 500 मार्क्स, यू हॅव टू वर्क फॉर 1000 मार्क्स. जी एस पेपर 2, एसे अँड पी एस आर ॲज अ ऑप्शन. पॉईंट इज क्लिअर, पॉईंट इज क्लिअर. सो वेन एवर आय एम ऑल्सो प्रिपेरिंग विथ यू, मी जर तुम्हाला प्रिपेअर करत आहे पॉलिटिकल सायन्ससाठी, आय विल ऑल्सो बी प्रिपेरिंग यू फॉर ॲज वेल ॲज. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच मला मुलांना द्यायचा आहे. आय एम नॉट द वन हू इज टॉकिंग ओनली अबाउट 500 मार्क्स, आय विल बी वर्किंग ऑन युअर 1000 मार्क्स. आणि तुम्हालाही तसा इंटिग्रेटेड प्लॅन बनवायचा आहे. हां, यू पी एस सीमध्ये एम पी एस सीमध्ये अभ्यास करायचा कमी असतो, काम जास्त करायचं असतं. सो अप्रोच इज क्लिअर. तर ये 1000 में से मेरा टार्गेट है 70%, 700 जी एस, बाकीच्याची गरजच लागत नाही. ठीक आहे, कळतंय का मी काय म्हणतो? 70% ह्याच्यातून आपण टार्गेट ठेवायचं, 70% प्लस. ठीक आहे, आणि जरी डेप्रिशिएशन धरलं काय होतं, डेप्रिशिएशन सगळ्या गोष्टीचं होतं, पण टार्गेट तर हेवी ठेवा. टार्गेट ही 50% का रखोगे तो कैसे होगा? तो टार्गेट रखेंगे 700 का, डेप्रिशिएशन करके अगर 60% भी आता है, 10% प्लान यही होगा, 600 मार्क्स. इज इट क्लियर? आणि मग जी एस जे राहिलेले सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामधून एक ॲव्हरेज स्कोर तर कुठलाही विद्यार्थ्याचा येतोच, कारण ज्यांनी प्रिलिम्स क्लिअर केलेली आहे आणि मेन्स लिहित आहे, एवढं तर नक्की आहे की त्याचा ॲव्हरेज स्कोर हा येणार, जर त्यांनी प्रॉपर सगळं काही प्रिपेअर केलं असेल, प्रिलिम्स जर निघाली असेल तर मेन्समध्ये त्याचा ॲव्हरेज स्कोर यायला काही प्रॉब्लेम नसतो. तिथे ॲव्हरेज स्कोर जरी आला तरी तुमची जी जॉब आहे तो ॲश्युअर्ड होऊन जातो काय. हां, अंटिल अँड अनलेस तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाऊन फारच ब्लंडर नाही केला तर कुठे. हां, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये ब्लंडर हा शब्द कळतो ना, फारच मोठी गडबड नाही केली तर जॉब तरी ॲश्युअर्ड आहे. सो टार्गेट क्लिअर आहे, मी माझं जे ऑप्शनल जो घेत आहे माझं ओरिएंटेशन क्लिअर आहे की आय हॅव टू ट्रेन स्टुडंट्स नॉट फॉर 500 मार्क्स, आय हॅव टू ट्रेन देम फॉर 1000 मार्क्स. मग ते कसे कसे कुठून कुठून कसे कसे होणार आहेत ते मी सांगतो. आणि जो कुठला टॉपिक असेल की जो तुम्हाला हिस्ट्रीसाठी पण वाचायचा असेल, किंवा कुठला टॉपिक असेल तुम्हाला इंटरनल सिक्युरिटीसाठी आहे किंवा एथिक्ससाठी आहे, तोही मी तुम्हाला त्याचे लिंकेजेस देईल. इथपर्यंत कळालं? सो माय टार्गेट, आय हॅव बीन असाइनिंग माय टार्गेट 1000 मार्क्स का प्रिपरेशन है, ये जो मॉड्यूल मैं चला रहा हूँ, और उसमें से मैं आपको कह रहा हूँ कि भाई आपको 700 मार्क्स लाने हैं, ये टारगेट तो मिनिमम रखना ही है. वो कैसे लाना है वो अभी उस पर काम करना है. दूसरी गोष्ट मी सांगेन, ठीक है, ऑप्शनल वरती प्रेम करू नका. सगळ्यात मोठी चूक काय? ऑप्शनल वरती प्रेम बिलकुल नाही. आपल्याला जो जे काय करायचं आहे, आपला एकच उद्देश आहे, आपल्याला त्याच्यामधून काय काढायचं आहे, मार्क्स काढायचे. म्हणून रिअलिस्टिक अप्रोच असणं, प्रॅक्टिकल अप्रोच असणं फार महत्त्वाचं आहे. मला फार आवडतो आहे म्हणून दिवस रात्र तेच वाचत बसलाय, नो, प्रॅक्टिकल राहू. इज इट क्लिअर? जेवढं गरजेचं आहे तेवढंच वाचन करा, जे गरजेचं नाही आहे ते करायची गरज नाही. तुम्हाला जर कळत नसेल की सर हे गरजेचं आहे का नाही, तर तुम्ही मला येऊन विचारा, मी सांगतो. इज इट क्लिअर? पण ज्याचं महत्त्व आहे तेवढीच गोष्ट करा. मी त्याच्यासाठीच आहे की बाबा काय गरज आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, सगळं काय सांगून देईन. किती काम करायचं आहे? 6 ते 8 सेशन करायचं, 8 ते 9 डाऊट क्लिअरिंग सेशन असेल डेली, 6 to 8 लेक्चर, 8 to 9 मी एक तास स्टे बॅक करणार आहे. कुणाला लेक्चर्समधून काही कन्सेप्ट नाही कळाली, काही नाही समजलं, ते
पर्सनल मेंटरिंग चालणार आहे त्याच्या पुढचा एक तास. 9 च्या नंतर तुम्हाला पढाई करो, खाना खाने जाओ और रिवीजन करना है रात के 12 बजे तक जो पढाया है वो, दैट्स इट, क्लोज. सुबह बाकी का काम करो, या आपके बैचेस हो गए या बाकी के सब्जेक्ट्स आप कर रहे हो. लेकिन ऑप्शनल शाम को 6 से 8 क्लास में ही ख़त्म करना है, 8 से 9 डिस्कशन सेशंस, डाउट सेशंस, और 9 के बाद आप खाना खा लीजिए और 1-2 घंटा पढ़िए. 12 बजे लाइट्स ऑफ कर दीजिए, सुबह 6 बजे उठिए और अपना अपना रूटीन स्टार्ट कीजिए. दैट इज़ इनफ. यस, दैट इज़ इनफ. आई एम कीपिंग अ टारगेट ऑफ 6 मंथ्स. आई एम श्योर दैट आई विल डू इट, बट उसके लिए एक्स्ट्रा भी बुलाना पड़ेगा तो मैं बुलाऊंगा. लेकिन जो एक्स्ट्रा बैच होगी या एक्स्ट्रा टाइम मैं दे रहा हूँ वो सबसे कंसेंट लेकर करेगा. ऐसा नहीं होगा कि भाई टाइमिंग तो यही रहने वाला है. और फॉर एग्जाम्पल संडे है, संडे के दिन सुबह 4 घंटा मिल सकता है तो वो हम ले लेंगे, या एक्स्ट्रा कुछ करना है टाइम थोड़ा और बढ़ा सकते हैं. 8 बजे तक मैंने बोला है, लेकिन डोंट थिंक दैट इट विल बी 8. नन ऑफ माई बैचेस एंडेड एट 8, इट ऑल कंटिन्यूड टिल 9, समटाइम्स 7, 9:30, और उसके बाद डिस्कशन. तो पढ़ने के लिए आए हैं तो पढ़ाई करना है, एंड आई ओनली वॉन्ट सीरियस कैंडिडेट्स. इसलिए मैंने कहीं पर भी डेमो सेशन है ऐसा रखा ही नहीं है. आई एम स्टार्टिंग विद द बैच. मेरा अप्रोच क्लियर है? हाउ मेनी मार्क्स वी आर प्रिपेयरिंग? 1000. वो कैसे करना है एक 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 चीज़ें मैं आपको बताते जाऊँगा. बाय डिसम्बर एंड वी शुड बी थरो विथ दिस 1000 मार्क्स. गॉट इट? आता साइड बाय साइड जर कुणाचे जी एसचे क्लासेस चालू असतील तर त्यांना फक्त काय तिथे लक्ष द्यायचं आहे? इंडियन पॉलिटीचा पार्ट. कुठला पार्ट? इंडियन पॉलिटी जो आहे तो फक्त तुम्ही थोडं फोकस करा. ज्यांचे क्लासेस झालेले आहेत फक्त ऑप्शनल करतायत त्यांना तर फक्त रिव्हिजनच करायची आहे. इज इट क्लिअर? सो डोंट वरी टू मच. प्लॅन इज क्लिअर? सो एव्हरी संडे यू विल बी रायटिंग एन एसे विथ मी, एव्हरी संडे. एंड एवरी सैटरडे एक वीक में टॉपिक खत्म हुआ, आंसर राइटिंग कार्ड एक टेस्ट होगा, क्योंकि वो डेवलप भी करना है. इज इट क्लियर? सो आई एम प्लानिंग दैट कि ये 6 महीने में ये ऑप्शनल खत्म करना है. थोड़ा एग्रेसिवली जाना है, एंड एग्रेसिव बोलो तो एग्रेसिव, नहीं तो कभी ख़त्म नहीं होगा. हाँ, और अगर आपको लगता है कि भाई थोड़ा फास्ट, इसलिए मैंने 1 घंटा वो इसलिए रखा है, डाउट क्लियरिंग के लिए रखा है. कुछ कुछ बार होता है कि नहीं समझ में आता है, इसलिए 8 बजे के बाद वी विल गो फॉर द डाउट क्लियरिंग सेशंस. इज इट क्लियर? गॉट इट गाइस? क्या करना है?